हॅलो, नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. काय म्हणतो, कशी काय गरीबाची आठवण आली आज? अरे असाच फोन केलता. कुठे तू आता काय करतोय? काय नाही बाबा, लग्नाचं एडिटिंग करतोय पोटा पाण्यासाठी. अरे एक ना, मग आपण भेटूयात ना आज इकडे, आपली टपरीवरती एक. आलो. हा ठीक आहे, चाल भेटूयात. काय हो गया, एवढी दाढी वाढवली, पिकली का पारती? पिकल्या पानाचा ते ढेरवा असतो भावड्या, लक्षात ठेव. ते करत म्हणा. अरे तुझी शॉर्ट नाही मारती ना रे, वशर्ट लय अवॉर्ड मिळाले म्हणतात त्याला. आले ना, अवॉर्ड पण मिळाले. काय घालून घ्यायच्या त्या ट्रॉफ्या? अक्षरशः लायकी काढली रे या लोकांनी. एंट्री फीज मिळतात एवढ्या, लाखो रुपयाची स्पॉन्सरशिप मिळते. ट्रॉफ्या वाटायच्या म्हणा ना तरी स्पॉन्सरशिप घेतात रे. प्लास्टिकच्या ट्रॉफी दिल्या आम्ही, प्लास्टिकच्या. कॉम्पिटिशन ले रे हो गया, आपल्यासारखे ढिगाणी पडले. साला नोकरी करेल म्हणलं तर मन लागत नाही, ऍक्टिंग करेल म्हणलं तर काम भेटत नाही, आणि भेटले दोन तीन काम साला तरी पैसे कोण देत? साला यांना सगळ्यांना फुकटाचे ऍक्टर पाहिजे. अरे म्हणून तर मी काय करत नाही ना. अरे किती दिवस लोकांकडनं फुकटात काम करून घेणार? इथं चहा प्यायला आलोय पण खिशात फक्त 10 रुपये. तिथं दिवस बरं लग्नाची एडिटिंग करत बसतो का? एकदम खोली वाढ तरी सुटता राहा. नको तू एवढा क्रिएटिव्ह डायरेक्टर, लिहितो भारी, मांडतो भारी, आणि चालेल लग्नाची एडिटिंग बिडिटिंग काय वर्क करत बसता रे, मरचिल याच्यात. आणि तू जरा नवीन आहे, मी तुला सांगतो. चल काय दे मुली. आम्या आपल्या फिल्म इंडस्ट्रीतला एक प्रकारची लॉबी लॉबी, त्या लोकांचं वर्चस्व आहे. अरे यांच्याबद्दल काय बोलायला गेलं ना तर आपलीच गाणं मारून कधी जातील ना कळणार नाही. एवढ्या सहजासहजी आपल्याला असं वरती येऊन नाही देणार रे हे लोक. योग्य, तुझ्या पुढच्या पिक्चरमध्ये मला घ्यायची बरं का? बस करा, आपल्या माणसांना नाही घ्यायचं, मग कोणाला घ्यायचं? चहाचे वरचे 2 रुपये तुला द्यावे लागतील बरं का? हे देतो रे, पण तू निर्माता का बरं शोधत नाही? अरे शोधला तर देव पण सापडतोय का? सांग, निर्माते रस्त्यावरच पडलेत ना. निर्माते भेटतात रे, पण त्यांना चित्रपटातलं गणित अजून कळालेलं नाही. त्यांना सैराट, बबन यासारखे सिनेमे हवे. यांना कोण सांगणार इतिहास एकदाच घडतो ते? तुझा धाप सिनेमा आतापर्यंत रिलीज व्हायला पाहिजे होता. लोकांना आवडतात रे वास्तववादी सिनेमे. आवडतात ना लोकांना, आवडतात वास्तववादी सिनेमे. पण जे थिएटरला सिनेमा लावतात ना त्यांनाही आवडायला पाहिजे ना वास्तववादी सिनेमा. कसं माहिती का, आम्ही जो सिनेमा बारीवरती गल्ला कमावतो ना तो खरा सिनेमा, तो खरा चित्रपट, असं त्यांचं म्हणणं बरं का? मग आपल्यासारखे समाजवादी वास्तववादी रडके सिनेमे कोण लावणार रे थिएटरला? सगळेच पैसे दिले असे जायचे. तू म्हटलं ना तुझ्या पुढच्या पिक्चर मध्ये काम मिळेल, तेव्हा फक्त वरचे 2 रुपये दिले. आम्ही कितीही काय झालं ना तरी एक बाजू मात्र आपल्या मनासारखी वर जसं की रे बाबा. म्हणजे बघ, हे जे 2 रुपयाचं नाणं आहे ना त्याच्यावरती आज जो 2 आकडा आहे ना, हा म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतली तफावत आहे. तफावत एक त्या प्रकारचे फिल्म मेकर्स लॉबीवाले आणि एक आपल्यासारखे. पण दुसरी बाजू ना नाण्याची छापा, हा दोन्ही बाजूंसाठी सारखाच आहे. तो म्हणजे प्रेक्षक वर्ग, आणि हा प्रेक्षकच
आपल्याला न्याय मिळून देणार. खरंच चल निघूयात, काम पडले. निघायला पाहिजे बाबा, ते नवरदेव मला सारखाच फोन करतो. खरं सांगू का, एका एडिटिंगचे फक्त 3000 रुपये भेटतात आणि करेक्शन एवढे असतात ना जेवढे पिक्चर मध्ये नसतात. तमिळ नवरान गुडघ्याला भाषिक म्हणतात ना तसा प्रकार. चल येऊ का? ओ डिरेक्टर, तेवढं आपलं बघा पिक्चरचं पिक्चरचं. लक्षात आहे लक्षात आहे. आज भले तुमच्या खिशात 2 रुपये नसू द्यात, पण इतक्या आशावादी व्हा की उद्याची लढाई तुम्ही जिंकाल.